नमस्कार, मी प्राजक्ता। माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण मसाला खिचडी बनवणार आहोत, तीही खानदेशी पद्धतीने। ही खिचडी आपण मुगाची डाळ वापरून बनवणार आहोत। तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। खानदेशी पद्धतीने झणझणीत खिचडी बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया। एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेले आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, थोडंसं गाजर, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, ठेसलेला लसूण, एक लहान बटाटा। अगोदर कुकरमध्ये 3 पड्या तेल टाकून घ्या। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता, आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा। तेल छान गरम झालेलं आहे, त्यात 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, शेंगदाणे 5 ते 10 सेकंडपर्यंत परतून घ्या। त्यात ठेसलेला लसूण टाका व लसणाचा कच्चा वास निघेपर्यंत 5 ते 10 सेकंद आपण त्याला परतून घेऊया। त्यात लगेचच 1 मोठा चिरलेला कांदा टाका व तोही परतून घ्या। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून होतो तोपर्यंत त्यात कढीपत्त्याची पाने टाकून घ्या व तेही छान 2 सेकंदपर्यंत परता। त्यात लगेचच टोमॅटो टाकून घ्या व टमॅटो मऊ शिजेपर्यंत परतून घ्या। टमॅटो हे मऊ शिजेपर्यंत परतून घ्या, कारण टमॅटोचा जो वास आहे तो आपल्या खिचडीमध्ये खूप छान असा उतरेल, त्यामुळे आपल्याला टमॅटो हे मऊ शिजून घ्यायचे आहेत। आपले टमॅटो मऊ शिजत आहेत तोपर्यंत त्यात आता आपण गाजर टाकून घेऊया। गाजर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं नसेल तर नका टाकू। एक लहान बारीक चिरलेला बटाटा तोही टाकून घ्या। सर्व भाज्या आपल्याला छान आता 2 मिनिटपर्यंत परतून घ्यायच्या आहे। तेलामध्येच आपण त्यांना परतून घेऊया। त्यामध्ये आता घरगुती मसाले टाकून घेऊया। 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा किचन किंग मसाला, 1/2 चमचा धने पावडर। सर्व मसाले आपण छान तेलात परतून घेऊया। मसाले टाकताना गॅस हा बारीकच असू द्या, त्यामुळे आपले मसाले अजिबात जळणार नाही। व तुम्हाला जर वाटत असेल की आपले मसाले जळत आहेत तर त्यात 1/2 कप पाणी लगेचच टाका, म्हणजे आपले मसाले अजिबात जळणार नाही। त्यात अगोदर 1 ग्लास पाणी टाका, मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा 1/2 ग्लास पाणी घ्या। मी 1.5 वाटी तांदूळ व डाळसाठी 1.5 ग्लास पाणी टाकत आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्या। पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण डाळ व तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। आता आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे, त्यात थोडीशी कोथिंबीर टाका व स्वच्छ धुतलेले डाळ व तांदूळ आपण त्यात टाकून घेऊया। डाळ व तांदूळ टाकून झाले की लगेचच त्याला छान मिक्स करा। त्यात 1/2 चमचा हिंग, चवीनुसार मीठ टाकून घ्या व सगळं छान मिक्स करा। पाण्याला आता छान उकळी येत आहे, आपण हे पाणी छान असं उकळू देऊया। त्यानंतर त्यात 1/2 चमचा तुमच्या आवडीचा मसाला टाका। मी लाल मसाला टाकत आहे, तुम्ही गरम मसालाही टाकू शकतात। मसाला टाकताना सगळ्यात शेवटी टाका, त्यामुळे खिचडीला खूप छान असा वास येईल। आता छान उकळी आलेली आहे, आपण कुकरचं झाकून लावून घेऊया व मंद आचेवर 3 शिट्ट्या घेऊया। कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत, आता त्याची वाफ पूर्णपणे निघून गेलेली आहे। तर तुम्ही बघत आहात खिचडीला खूप छान असा कलर आलेला आहे व आपली खिचडी दाणेदार झालेली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल। उन्हाळ्याची चाहूल लागते, त्यासाठी मी कढीऐवजी दह्याचा वापर करत आहे। यासोबत दही खूप छान लागतं, त्यासोबत कांदा, गाजर, टोमॅटो, आवड्याचं लोणचं व खानदेशी जेवण म्हटलं की पापड हा लागतोच, त्यासाठी पापड घेतलेला आहे। तुम्ही कशासोबत खातात ते नक्की शेअर करा। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।
प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.